नमस्कार, मी मयुरेश वाघ. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या वसई विरारमध्ये साधारण 3-4 वर्षापूर्वी पाईप गॅसच्या कामाला सुरुवात झाली. विरार शहराची जर मी माहिती देईल तुम्हाला, तर विरार वेस्टमध्ये सर्व भागामध्ये, ऑलमोस्ट मोठ्या भागामध्ये पाईप गॅसचं काम पूर्ण झालेलं आहे. मेजॉरिटी भागामध्ये ग्लोबल सिटी असेल, गोकुळ टाउनशिप असेल, विरार वेस्टचा भाग असेल, या भागामध्ये पाईप गॅस सुरूसुद्धा झालेला आहे. काही ठिकाणी पाईप गॅसचं काम पाईप लावलेले आहेत पण गॅस अजून सुरू झालेला नाही आहे. तर नुकतीच मी गुजरात गॅसच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांचे जे संबंधित सगळे अधिकारी आहेत त्यांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना विचारणा केली. त्यांनी मला असं सांगितलं की विरार वेस्टला जे जिकडे जिकडे पाईप गॅसचं काम म्हणजे पाईप लावलेले आहेत आणि अजून गॅस आलेला नाही, ती सगळी कामं एप्रिलपर्यंत पूर्ण केली जातील. म्हणजे आमच्या यशवंतनगरचा जर विचार केला तर मी त्यांना असं स्वतः सांगितलं, कारण तिथले लोक सगळे मला सांगतायत, तर त्यांनी मला असं सांगितलं की साधारण 15 मार्चच्या आत तिकडे गॅस सुरू होईल. म्हणजे पाईप लावलेले आहेत, सिक्युरिटी जे चेकअप आहे ते करून, 1 बाय 1 चेकअप करून गॅस सुरू केलं जाईल. त्याच्यानंतर गोकुळ टाउनशिपचा काही भाग आहे, तिरुपतीनगरचा काही भाग आहे, ग्लोबल सिटीच्या काही इमारती आहेत. त्याचबरोबर जर आपण बघितलं जकात नाक्याच्या पुढे काही इमारतींमध्ये अद्याप गॅस सुरू झालेला नाही आहे. तर या सगळ्या भागामध्ये पाईप गॅसचं काम झालेलं आहे परंतु गॅस सुरू होणं बाकी आहे. तर त्यांनी मला असं सांगितलं की मधल्या कोरोनाच्या काळात बरंच त्यांचं काम रखडलं होतं, त्यांचे कॉन्ट्रॅक्टरमध्ये मध्ये गुजरात गॅसचे बदलत आहेत, त्याचबरोबर अनेक अडचणी त्यांना येत आहेत. आणि तुम्ही बघत असाल गुजरात गॅसकडनं वारंवार खोदकाम केलं जातं आणि त्यांच्या काही तांत्रिक अडचणी आहेत, त्याच्यामुळे विलंब होतो आहे. त्यांनी मी असं सांगितलं आहे, आज आम्ही विनंती केली आहे, नम्रपणे आम्ही तुमच्याकडे आलो आहे, पण गुजरात गॅसला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की त्यांना मी तिथेही सांगितलं अधिकाऱ्यांना की पुढच्या वेळेला तुमच्या ऑफिसमध्ये मोठं आंदोलन केलं जाईल आणि जर तुम्ही हे सगळे रखडवून ठेवलेलं काम पूर्ण केलं नाही. कारण ज्यावेळेला तुम्ही कनेक्शन लोकांकडनं पैसे घेतले गुजरात गॅससाठी, त्याला 3 महिन्यात 6 महिन्यात सुरू करणार असं सांगितलं होतं. तर विरार वेस्टच्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे की विरार वेस्टमध्ये जिकडे जिकडे अजून गॅस चालू झाला नाही तिकडे पावसाच्या आधी, त्यांना मी 30 एप्रिलचं टार्गेट दिलं आहे ते मार्च एप्रिल, आता या ह्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने विरार वेस्टमध्ये सगळा जिकडे जिकडे काम बाकी ते गॅस सुरू होईल. कुठल्या बिल्डिंगमध्ये अजून गॅस चालू झाला नाही तुम्ही मला कमेंट करून सांगा किंवा मला डायरेक्ट फोन तुम्ही करून सांगू शकता. पावसामध्ये गुजरात गॅसचं काम सगळं बंद असते, त्यामुळे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मे तर मी म्हणणार नाही पण एप्रिलपर्यंतच त्यांनी सगळं काम पूर्ण करावं असं त्यांना सांगितलेलं आहे. आणि जोपर्यंत त्यांचं जे म्हणजे पाईप गॅसचं जे काम आहे ते जे 100% त्यांनी जे काम केलेलं आहे तिकडे गॅस सुरू होत नाही, परंतु नवीन ते काम करणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळी कामं एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करावीत अशी मी त्यांच्या मॅनेजर जे सेल्स टेक्निकल टीम आणि कमर्शियलचे विभागाचे जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी मी भेट घेऊन त्यांना सांगितलेलं आहे. तर गुजरात गॅसबद्दल तुमची काही सूचना असेल, तक्रार असेल, तर तुम्ही मला कॉमेंट करा किंवा मला डायरेक्ट फोन करून तुम्ही सांगू शकता. विरार वेस्टमधले बरेच नागरिक मला सांगत होते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ जिकडे गॅस अजून सुरू झालेला नाही आहे त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि काय असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा. धन्यवाद.